सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला माझ्या व माझ्या संपूर्ण परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इकडे बसलेली आमची आजी. उपास धरलाय का? अजून एवढी ही झाली तरी अजून उपवास धरते महाशिवरात्रीचा नवरत्नातला. आता आंघोळ घालायची तिला. चालले आईंचं तिकडं पाणी काढायचं. आईंना पण तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात महाशिवरात्रीच्या. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. तर हे तुम्हाला म्हटलं होतं ऊस थोडेवाले. तर ती दिदी आलेली पाणी नाही ला ते बघा. स्वरात चाललंय घरातला कोंबड्या बाहेर काढायचं. घरात गेलेल्या आहेत त्या. घरं वगैरे पुसलेली इथं. आज शिवरात्र आहे तर म्हटलं होतं. आम्ही चल इकडे बाहेर. तर दिवस सकाळपासून आईंचं चाललं होतं. फरशे वगैरे पुसायचं. माझं बाहेरचं काम चाललं होतं. तर झालेलं आहे. तर बघ कसं अडचणी शिरलेलं आहे. तर इकडे चल बाहेर आहे. तो जिथे नाही तिथे याला अंडे सापडतात. काय घेऊन आला तू दाखव. हे बघा अंडा घेऊन आले. दाखव दाखव मला. त्या अंडा घेऊन आलाय. तर आज शिवरात्री म्हणलं सगळ्यांना उपवासच असतो हो ना. तर आम्हाला सुद्धा सगळ्यांना उपवास आहे. तर सगळ्यांचं कसं सगळ्यांचं म्हणजे उपवास असतो सगळ्यांना महाशिवरात्रीला. तर तुम्हाला सगळ्यांना सुद्धा असं प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा भेदवस बनत असेल. जसं की कोणाचे शाबुदाण्याचे वडे होत असतील, धपाटे होत असतील, कोणाच्या घरी कॉमन म्हणजे खिचडी होत असेल. तर होत असेल तर मग माझं चालल्या त्या चुलीवरती मी करणार आहे खिचडी. मोठी कढई ठेवली एकदम खिचडी करायसाठी. आणि इकडे बघा कसं चाललंय स्वराच्या अंडी घेतले दोन दोन हातामध्ये फुटली तर ठेवली. अजून ठेवा हळूच. आता एवढी अंडी घेऊन आलाय तो बाहेरून. दोन हातात दोन दोन अंडी. तिचे चार अंडी घेऊन आलाय. गेली आता. तर आमचा महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी किंवा आधी दोन दिवस असा काहीतरी सप्ताह बसतो. त्यामुळे मग आम्ही काही ओशट वगैरे करत घरात काही करत नाही. ओशट म्हणजे कोणतंच नॉनव्हेज वगैरे आम्ही खात नाही. तर चला मी खिचडीला घेतलेलं आहे. तुम्हाला दाखवते कशी करणार खिचडी. आता चुलीवरती कढई ठेवली थोडीशी खराब होती त्यामुळे पाणी उकळायला ठेवलं आहे. ती धुवून वगैरे काढायची आता. आणि खिचडी करायला घेतली आहे तर त्यामध्ये ते बघा बटाटे उकडून घेतलेले आहेत खिचडीसाठी. ते मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. यामध्ये रात्री आम्ही शाबुदाणा भिजत घातला होता सगळ्यांसाठी. आणि इथे आहे तर काही गडबडीत मी कच्चे शेंगदाणे वाटून घेतले होते. तर आता हे अगोदर तेलामध्ये मला परतायचे आहेत. मग त्यानंतर खिचडी करायची आहे. तर असा मस्त असा आजचा बेत आहे महाशिवरात्रीचा खिचडीचा स्पेशल बेत. तर या सगळ्यांनी खिचडी खायला. पुन्हा एकदा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 अशा शुभेच्छा. तर चला आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आमच्या घरातला पसारा बघा कसा पडलाय. सकाळपासून आवरलं रात्री होत नाही. आणि कोंबडी एकल्या वय तर तिथे आरार कोंबडी काही असल्यासारखीच आहे. मावाली आता आमची बघा माऊ स्वराजले त्रास देतो तिला. चला असाच आजचा व्हिडिओ शुभेच्छा बनवण्यासाठी म्हणजे शुभेच्छा देण्यासाठी मी बनवलेला आहे. तर माझी कधी कधी बोबडी वळत असते तर समजून घेत जा सगळ्यांनी की बोबडी वळते म्हणून. काही शब्दाचे अनर्थ म्हणजे वेगळा अर्थ काढून काही समजून घेऊ नका. थोडंसं समजूनच आपला व्हिडिओ पाहायचा. आणि ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असतं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला तर काही पैसे लागत नाहीत. जे लाल चिन्ह दिसतं खाली सबस्क्राईब म्हणून त्यावरती प्रेस करत जा. आणि प्रेस केल्यानंतर ना त्याचे ऑल म्हणजे अशा तीन घंटे येतात. एक ऑलची येते, एक नॉनची येते आणि पर्सनलची येते. तर त्यापैकी तुम्ही ऑलवरती करून ठेवा. कारण की असेच नवनवीन व्हिडिओ माझे तुम्हाला पाहायला भेटतील. तर धन्यवाद आणि बाय बाय.